राज्यातील नगर परिषदा नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत 208 नगर परिषदा 8 नगर पंचायतींचा समावेश। राज्यभरातील 216 नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी निवडणुका होणे अपेक्षित होते। कोरोना काळामुळे अनेक ठिकाणच्या निवडणुकी रखडलेल्या होत्या, त्या नगर परिषदांचा यात समावेश आहे। एकूण 216 ठिकाणी आरक्षण सोडत आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगर परिषदा आणि 8 नगर पंचायती आहेत। त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्य पदांसाठी ही सोडत काढण्यात येईल। आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी शुक्रवारी तारीख 10 जून नोटीस प्रसिद्ध करतील। 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल। आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील। संबंधित विभागीय आयुक्त सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता देतील। आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे। सोडतीनंतर निवडणुकीची तयारी सुरू। या नगर परिषदेतील अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत। त्या त्या प्रभागात त्यांनी काम करण्यासही सुरुवात केली आहे। आता सोडतीनंतर नेमके कुठले आरक्षण पडते की वॉर्ड ओपनमध्ये पडतो याकडे अनेकांचं लक्ष असेल, त्यामुळे सोडतींचे चिन्ह स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे।